हर घर तिरंगा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यक्रम संपन्न. हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान अभियान साजरे करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी तिरंगा सन्मानाबाबत शपथेचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता पार पडला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरे करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र शाळा वेहळे येथील विद्यार्थ्यांनी देश माझा मी देशाचा सदैव ठेवू भान या समूह गायन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरटकर, जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोंडणकर, लघु पाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद केंद्र शाळा वेळे येथील शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.